नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौकोन त्याच्या कार्यामध्ये उदाहरण क्रमांक 3 पानावर पाहतो। त्यामध्ये हे उदाहरण आपल्याला तो 2019 ला विचारलेले आहे। काय उदाहरण? एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेमी व 32 सेमी लांबीचे आहे, तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? आपल्याला समभुज चौकोन दिले आहे, म्हणजे आपल्याला समभुज चौकोन माहिती पाहिजे। त्याची आकृती कशी असते, त्याच्या सर्व बाजू एकरूप असतात, या पद्धतीने आपल्याला माहिती। त्यानंतर त्याचे कर्ण समभुज चौकोनाच्या भुजा कशा असतात, एकरूप असतात। त्यानंतर त्याचे कर्ण, हे दोन कर्ण आहेत, त्याचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात, दुभागतात पण तसे लंब दुभाजक असतात। नाव जो आपण त्याला को नाव दिलं, त्यानंतर या ठिकाणी लंबदुभाजक असतात। मग या ठिकाणी आपल्याला कर्ण दिलेले, पहिला कर्ण आपण ए बी घेऊ, तो 24 दिला आहे आणि हे दुभागतात, म्हणजे समान या दोन भागामध्ये रूपांतर होतो, यांचं समान दोन भागामध्ये रूपांतर होतो। मग 24 नेमे ही 12, ही सुद्धा 12, त्यानंतर 32 नेमे ही 16 16, या पद्धतीने तयार होते। जर आपण यामधला हा जर फक्त एक भाग घेतला त्रिकोणाचा, हा त्रिकोणाचा जर भाग घेतला आपण त्रिकोण, कोणता त्रिकोण तयार होतो? त्रिकोण ए ओ बी, ए ओ बी हा जर घेतला तर यामध्ये मापकोन ए ओ बी बरोबर 90 अंश। या ठिकाणी आपल्याला आता पायथागोरस प्रमेयाचा वापर करायचा पाहतो। पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला सोडवता येईल पाहतो। पायथागोरस इथं सुद्धा 90 अंशाच्या कोणासमोर पाहतो, किती येते? ए बी, तो कर्ण झाला ए बी वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू ए ओ वर्ग आणि ओ बी वर्ग बरोबर ही 12 आणि 16, 12 वर्ग आणि 16 वर्ग ए बी वर्ग, ए बी वर्ग बरोबर 12 वर्ग 144 आणि 256 16 वर्ग। दोन्हीची बेरीज जर केली आपण, ए बी वर्ग बरोबर 400, इथं वर्गमूळ काढला आपण, यांचं जर वर्गमूळ काढला आपण तर ए बी बरोबर 20 सेमी, 20 सेमी ही फक्त 20 सेमी असेल, 20 सुद्धा 20 सेमी, 20 सेमी सुद्धा 20 सेमी। आणि आपल्याला माहिती आहे कोणत्याही आकृतीची जर परिमिती काढायची असेल आपल्याला तर सर्व बाजूंची बेरीज करायची, पण त्याच्या पुढे चौकोनाचा जर विचार केला तर 4 × 12 समभुज चौकोनाची परिमिती। समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 × 12 चौकोनाची परिमिती, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर येईल।